आपल्यासोबत आमदार रवी रणाळे भाऊ काय सांगणार काल तुम्हाला तुमचा फोन आला काय अत्यंत खालच्या स्तराशी ज्याप्रमाणे मला वॉर्निंग देण्यात आली आणि रस्त्यावर मरायचं आहे की ज्या ठिकाणी त्या ठिकाणी मरायचं आहे आणि माझ्या दोन तीन वेळा लोकेशन त्यांनी सांगितले पण आमची बी टीम पाठला करत आहे मला फक्त इशारा द्यायचा आहे माझी बी टीम एकच ॲक्शन मोडमध्ये जिथे तुम्हाला कथन करेल आणि ती वेळ तुमची आलेली आहे अशा प्रकारची भाषा वापरून जे मला झंपवण्याचा प्रयत्न केला त्यावर मी पुरेसा तक्रार केलेली आहे. नक्कीच गृहविभाग सक्षम आहे, गृहमंत्री सक्षम आहे, जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था आहे आणि नक्कीच त्याला गजाळ टाकला जाईल आणि कडक कारवाई केली जाईल. कोणता राजकीय पक्ष असू शकतो काय आपण करू शकतो आता त्यांनी नाव न सांगता अशा प्रकारे धमकी देणं आणि बी टीम माझी काम करत आहे ॲक्शन मोडवर आहे की कोण बी टीम आहे या पडद्याच्या मागे कोण आहे आणि कोण हे घडून आणत आहे याचा पडदाफाश महाराष्ट्राचे पोलीस करेल. काय वाटते पोलिसात थप्पड झाल्यानंतर काय आपण पोलीस मी तर कुठल्या प्रकारची सुरक्षा मागितलेली नाही आहे आणि मला असं वाटते महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था आहे, इंटेलिजन्स ब्युरो जे आहे, पोलीस विभाग आहे, ते त्यांच्या स्तरावर ते निर्णय घेतील पण ज्यांनी मला धमकी दिली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे मी म्हणतो. निश्चितच ज्यांनी मला धमकी दिली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि मी कुठल्या प्रकारची सुरक्षा मागितली नाही अशी माहिती आमदार विरांनी दिलेली आहे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.